नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आजची सर्वात मोठी बातमी बघत आहोत महाराष्ट्रातून. एसटीच्या चालक वाहनांना मिळणार प्रोत्साहन भत्ता. महामंडळाची उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीच्या चालक वाहनांना आता 20% प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. प्रवासी वाहतूक करीत असलेल्या चालक वाहनांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्याचे निश्चित झाल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली आहे. महत्वाचा घटक मुख्यतः एसटी महामंडळाने ऑगस्ट 2024 या महिन्यात 16,86,61,000 रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्न वाढीत सातत्य राखण्यासाठी चालक वाहक हा घटक अत्यंत महत्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्वावर 1 महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे. योग्य कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता. विशेषतः प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तणूक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक वाहक त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नसल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. योग्य कामगिरी करणाऱ्या चालक व वाहक यांना रोख स्वरूपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर योजना पुढे चालू ठेवण्याबाबत ही निर्णय घेण्यात येणार आहे. उत्पन्नाचे उद्दिष्टे पूर्ण करावे लागणार. एसटी विविध उपाययोजना व अभिनव उपक्रमाद्वारे एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढवण्यास सुरुवात केली आहे. प्रवासी राजा, कामगार पालक दिन यांसारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात येत आहे. याबरोबर तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशक करण्यात येत आहे. एसटीच्या चालक व वाहनांना प्रत्येक फेरीची उत्पन्नाची देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. अतिरिक्त उत्पन्न असणाऱ्यांना चालक वाहनांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्याची कामगिरी संपून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात दिली जाणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्रात चाललेल्या अशाच न्यूज बघण्यासाठी डिजिटल न्यूज 18 ला सबस्क्राइब करायला विसरू नका.